लाल मातीतली कुस्ती म्हणजे लॉकडाऊन काळात कोरोना योद्ध्यांची होणारी अवहेलना तुम्ही नक्कीच ऐकली असेल, पाहिली असेल. दिवस रात्र कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्यांना त्यांच्याच शेजाऱ्यांकडून मिळणारी दुजाभावाची वागणूक वेदना देणारी होती. अंतर 19 नावाची शॉर्ट फिल्म यावरच तयार करण्यात आली आहे. याचा ट्रेलर नुकताच युट्यूब वरती रिलीज झाला. याचा दिग्दर्शक संतोष डावखर असून दीप्ती लेले, किशोर कदम यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. फिल्मची सिनेमॅटोग्राफी ही महेश अणे यांनी केली आहे, तर संगीत मंगेश धाकडे यांनी दिलंय. लोखंडी गेट पार करून एकदा आतमध्ये आलात ना, मरहूम हमारे चचा थे, तुम्हारे अब्बू नहीं, जो बॉडी नहीं दोगे मेरी दूसरों का हंगामा करेंगे. आओ बोलो जल्दी बोलो. आई भवानीचा गजर म्हणजे नागपुरातल्या स्वामीनारायण शाळेच्या वर्धमान नगर शाखेसमोर शेकडो पालकांनी निदर्शनं केली. शाळा प्रशासन बळजबरीनं फी वसूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परीक्षेच्या एक दिवस आधी शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा आरोप पालकांनी केला. पालकांची संख्या वाढत असल्याचं पाहून नंतर शाळा व्यवस्थापनानं नरमाईची भूमिका घेतली आणि पालकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना पुन्हा ग्रुपमध्ये ऍड करण्याचं आश्वासन दिलं. बीड जिल्हा परिषद 1031 गावांमध्ये माझा गाव सुंदर गाव अभियान राबवणार आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात झाली. ग्रामस्तरावर या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि अंगणवाडी केंद्रांचाही कायापालट होणार आहे. या गावातील शाळा ई लर्निंग युक्त करण्याचाही उपक्रम आहे. भारतात अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सीएच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैन भारतात प्रथम क्रमांक पटकावला. तिनं तब्बल 75% गुण मिळवले, यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुंबईच्या घाटकोपर विभागात राहणाऱ्या कोमलनं गेल्या वर्षभर या परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली होती. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये एका पोल्ट्री फार्ममधल्या 20,000 कोंबड्या मेल्या आहेत. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की राणीखेत आजारानं झालाय हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मृत कोंबड्यांना खड्ड्यात पोहण्यात आल्याच्या निनावी तक्रारीवरून संबंधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात आला. नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता प्रशासनानं खबरदारीचे उपाय करायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात महावितरणची वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर शहरात सायकल रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून बिलांचा भरणा लवकर करा असं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं. शिवाय कृषी जोडणी अंतर्गत जाहीर निम्मे थकीत बिल भरा, निम्मे माफ करा या नव्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलं. देशातील सर्व धर्माच्या मुलामुलींच्या लग्नासाठी वयाची अट कमीत कमी 21 वर्षांची करावी या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे